बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं पुन्हा स्वागत। लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे नमाज पठण इफ्तारसाठी मशीद अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी आहे, त्यामुळे मुस्लिम बांधवांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करत रमजान ईद शांततेत घरीच साजरी करावी असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केलं। इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधवांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती। कोरोना रोखायचा असेल तर गर्दी टाळली पाहिजे, त्यामुळे प्रत्येक मुस्लिम बांधवाने यावर्षी घरातच ईद साजरी करावी असं आवाहन पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी केलंय। लॉकडाऊनच्या काळात नमाज पठणासाठी मशीद किंवा मोकळ्या जागेत एकत्र येण्यास पूर्ण बंदी आहे। स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या वेळेचं तंतोतंत पालन करून इचलकरंजीतील मुस्लिम समाजानं एक नवा आदर्श संपूर्ण राज्यात प्रस्थापित करावा असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केलंय। प्रतिसाद देत इचलकरंजीतील मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत शांततेनं आणि साध्या पद्धतीनं रमजान ईद साजरी करण्याची ग्वाही दिली।